नमस्कार दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। टोमॅटो गार्लिक राईस करण्यासाठी मी इथे 2 वाटी बिर्याणी राईस स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। 4 टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतली। साधारण ह्या साईजचे 4 टोमॅटो होते आणि त्याची मी पेस्ट तयार करून घेतलेली। थोडी कांद्याची पात घेतलेली बारीक चिरून, 1/2 चमचा जिरे, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या मी टेचून घेतलेल्या आहेत, 3 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत, 1 चमचा गरम मसाला, थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली, चवीनुसार मीठ लागणार आहे, थोडं साजूक तूप लागणार आहे। तुम्ही साजूक तुपाच्या ऐवजी बटरसुद्धा वापरू शकता आणि तेलही लागणार आहे आपल्याला। तर आता आपण राईस तयार करून घेऊयात। जिरे घालूयात आपण आणि लसूण घालायचा आहे। लसूण आपल्याला थोडा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। लसूण लाल झालेला आहे, आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची घालूया। तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्टही घालू शकता। आता टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे, चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटोची पेस्ट परतून घ्यायची आहे। मी हिरवी मिरची वापरलेली आहे। तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर हिरव्या मिरचीच्या जागी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता। मी साधारण 3 ते 4 मिनटं टोमॅटो पेस्ट परतून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये थोडी कांद्याची पात घालूया, थोडी मी शिल्लक ठेवणार आहे, थोडी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा छान मिक्स करून घेऊया। एक चमचा गरम मसाला पावडर घातली आहे। आता आपण राईस घालूया। आता आपल्याला 2 मिनटं राईस चांगला परतून घ्यायचा आहे। आपला राईस परतून होतोय तोपर्यंत मी साईडच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवले। मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, तर त्यासाठी मी 3 वाटी पाणी घेतलेले। ज्या वाटीने मी तांदूळ घेतला त्याच वाटीने मी 3 वाटी पाणी गरम करायला ठेवलेले। आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे। मी राईस छान परतून घेतलेला आहे। आता आपल्याला त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। आता पाण्याला एक उकळी आली की आपण त्यामध्ये मीठ घालूया। पाण्याला छान उकळी आली, आपण चवीनुसार मीठ घालूया। पुन्हा राईस चांगला मिक्स करून घेऊया। आता आपण झाकण ठेवूया आणि राईस शिजून घेऊया। मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। 10 ते 15 मिनटं मी राईस चांगला शिजून घेतलेला आहे। आता आपण राईस काढून घेऊया। छान एकदम मोकळा झालेला आहे राईस। आता वरतून मी थोडी कांद्याची पात घालते आणि थोडी कोथिंबीर घालूयात। पुन्हा छान मिक्स करून घेते। तर राईस मी प्लेटमध्ये काढून घेते। तयार झाला आपला टोमॅटो गार्लिक राईस। हा राईस जितका झटपट होतो तितकाच खायला खूप सुंदर लागतो। तुम्हीही नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर। धन्यवाद।